हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसवर फोकस करून आत्तापर्यंत जेवढ्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले जी केचे प्रश्न आपण अभ्यासणार आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे चला तर वेळ न घालवत हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका स्तरावर सहाय्यक्रा कार्यक्रम अधिकारी म्हणून कोण काम पाहतात तर ते, ते कोण काम पाहतात तालुका स्तरावर ते असतात गट विकास अधिकारी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार गटविकास अधिकारी समोरचा प्रश्न महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न अन्वये कोणत्या कलमाद्वारे गाव घोषित केले जाते तर कलम चार अन्वये गाव घोषित केले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम चार समोरचा प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात पहा जिल्हा परिषद स्तरावर जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सचिव असतात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी समोरचा प्रश्न पंचायत समिती स्तरावर सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात पहा पंचायत समिती स्तरावर पण सरपंच समितीचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात पंचायत समितीचे उपाध्यक्ष उपसभापती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पंचायत समिती उपसभापती समोरचा प्रश्न ग्रामपंचायतीचा सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतो तो पंचायत समिती सभापतींकडे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पंचायत समिती सभापती समोरचा प्रश्न ग्रामपंचायतीचा नमुना एक हा खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे पहा नमुना एक हा वार्षिक अंदाजपत्रकाशी संबंधित आहे ग्रामपंचायतीचा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक वार्षिक अंदाजपत्रक समोरचा प्रश्न पहा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते अति महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लॉर्ड रिपन समोरचा प्रश्न पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतात पहा पंचायत समितीचा सचिव म्हणून गट विकास अधिकारी कामकाज पाहतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकारी समोरचा प्रश्न पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात कोणत्या मंत्रालयामार्फत केली जाते नियोजन मंत्रालय योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नियोजन समोरचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या है स्थायी समितीचे सभापती कोण असतात पहा जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती असते तिचे सभापती असतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष समोरचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे सचिव सचिव विचारले कोण असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार उपमुख्य कार्यकारी अधिकारी समोरचा प्रश्न तार सर्वसाधारण ग्रामसभेची नोटीस किती दिवसा साथ दिवस अगोदर देणे हे बंधनकारक आहे सात दिवस योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सात दिवस समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी झाली ती झाली तीन डिसेंबर दोन हजार मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन डिसेंबर दोन हजार समोरचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे पहा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे वर्धा येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वर्धा समोरचा प्रश्न राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था डॅश डॅश येथे आहे पहा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही आहे नागपूर येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नागपूर समोरचा प्रश्न महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे पहा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एकोणीसशे एकसष्ट समोरचा प्रश्न जिल्हा परिषदे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सोपवतात पहा मित्रांनो जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते आपला राजीनामा विभागीय आयुक्तांना सोपवतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विभागीय आयुक्त समोरचा प्रश्न सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो पहा सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर जी पहिली ग्रामसभा असते तिचा अध्यक्ष सरपंच असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सरपंच समोरचा प्रश्न ग्रामपंचायतीमधील नागरिकांच्या स्थावर मालमत्ता जसे घर जमीन याची नोंद कोणत्या नमुन्यामध्ये असते नमुना आठ आपण पाहिलंय आठ अचा उतारा असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नमुना आठ आठचा उतारा राईट पुढे पाहूया सरपंच आपली कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठच्या कोणत्या नियमानुसार त्याला पदावरून दूर केले जाऊ शकते तर नियम एकोणचाळीस नुसार योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नियम एकोणचाळीस समोरचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचंय आता मी सांगितलंय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात तुमच्यासाठी चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे या चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे पाहूया पंचायत समितीच्या सचिवाला काय म्हणतात हे देखील आपण पाहिले गट विकास अधिकारी म्हणतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गट विकास अधिकारी पुढे पाहूया जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण सभेचा सचिव कोण असतो जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण सभेचा सचिव असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढे पाहूया खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते पहा जो शेकरू प्राणी मित्रांनो शेकरू प्राणी शेकरू प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन शेकरू पुढे पाहूया महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर डॅश आहे पहा महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर डॅश येथे आहे लोणार सरोवर येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लोणार पुढे पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण डॅश डॅश येथे आहे सावंतवाडी योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सावंतवाडी येथे पुढे पाहूया ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक समोरचा प्रश्न गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतो पहा मित्रांनो गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासनाद्वारे होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राज्य शासन समोरचा प्रश्न जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमधील दुवा कोण असतो पहा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा असतो पंचायत समिती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पंचायत समिती समोरचा प्रश्न कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो पहा राष्ट्रसंत आपण तुकडोजी महाराजांना बोलतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तुकडोजी महाराज पुढे पाहूया डॅशडॅश या मराठी संतांची भारुडे व गवळणी आज ही जनसामान्यात लोकप्रिय आहेत कोणाची भारुडे आणि गवळणी आज ही प्रसिद्ध येतली तर ती संत एकनाथांची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एकनाथ पुढे पाहूया महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत डॅश इतकी असते पहा महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत सहा वर्षाचे असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सहा वर्षे पुढे पाहूया जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती पहा जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली होती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लाल बहादूर शास्त्री समोरचा प्रश्न पोचंपड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पहा पोचंपड प्रकल्प हा आहे कर्नाटकमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कर्नाटक समोरचा प्रश्न जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते, ते आहे वॉशिंग्टन येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वॉशिंग्टन जागतिक बँकेचे मुख्यालय ओके पुढे पाहूया द शुद्राज या साहित्य कृतीचे साहित्यिक कोण आहेत पहा द शुद्राज या साहित्य कृतीचे साहित्यिक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोरचा प्रश्न रेडिओचा शोध कोणी लावला रेडिओचा शोध लावलेला आहे ला जी मार्कोनी यांनी ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जी मार्कोनी समोरचा प्रश्न अलाहाबादचे नवीन नाव काय आहे पहा अलाहाबादचे नवीन नाव आहे प्रयागराज ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रयागराज समोरचा प्रश्न व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोणत्या ठिकाणी आहे पहा मित्रांनो विक्टोरिया मेमोरियल हॉल आहे मुंबई येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुंबई समोरचा प्रश्न राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस विचाराधीन ठेवू शकते पहा राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त चौदा दिवस विचाराधीन ठेवू शकते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चौदा समोरचा प्रश्न कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो पहा जस्त हा धातू लोखंडाचे गंजने रोखतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जस्त समोरचा प्रश्न अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली अणुशक्ती आयोगाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये झाली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीशे अठ्ठेचाळीस समोरचा प्रश्न अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पालघर येथे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पालघर समोरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रगीतास घटना समितीने केव्हा मान्यता दिली पहा भारताच्या राष्ट्रगीतास घटना समितीने चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास या दिवशी मान्यता दिली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता किती आहे पहा कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता आहे एकशे पाच टीएमसी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकशे पाच टी समोरचा प्रश्न उपसरपंचाला त्याच्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो पहा उपसरपंचाला त्याच्या पदाचा राजीनामा कोणाला सादर करावा लागतो तर तो सरपंचांकडे सादर करावा लागतो आपण करा सर्वांना माहिती आहे आपण मागे पण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सरपंच समोरचा प्रश्न महाबळेश्वर या ठिकाणी डॅश डॅश पालन केंद्र आहे पहा महाबळेश्वर या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मधुमक्षिका पालन केंद्र ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसवर फोकस करून आतापर्यंत आपण जेवढ्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले जी केचे प्रश्न अभ्यासलेले आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.